नमस्कार, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया किसान मोबाईल ॲपचा वापर करून आपण आपल्या शेतातील प्लॉटनुसार केलेली विविध कामे आपल्याला पाहिजे त्यावेळेस कशाप्रकारे शोधू शकतो। तर सर्वप्रथम ॲप ओपन केल्यानंतर आपण डॅशबोर्ड पेजला येतो। डाव्या कोपऱ्यामध्ये असलेलं मेनू बटन क्लिक केल्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन आपल्याला दिसतो, माझे अहवाल। या माझे अहवालमध्ये गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्या शेताशी निगडीत सर्व काही नोंदी आहेत, तर त्या आपल्याला इथे मिळतात। उजव्या बाजूला 3 आडव्या रेषा आपल्याला दिसतात, त्यावर क्लिक केलं असता आपल्याला फिल्टर ऑप्शन येतो। मग त्याच्यामध्ये पीक सर्वेक्षण, भूरीदक्षता प्रणाली, डाउनी मिल्ड्यू, पाणी नियोजन या सर्व गोष्टी दिसतात। पण ज्यावेळेस आपण पीक सर्वेक्षण याला टिकमार करतो आणि फिल्टर लावावरती क्लिक करतो, तर त्यावेळेस आपण केलेल्या सर्व नोंदी आपल्यासमोर येतात। या सर्व नोंदी तुमच्यासमोर तारीख आणि वेळ यानुसार येतात। उदाहरणार्थ आपल्याला इथं वरती भिंगाचं चित्र दिसतं आहे, त्या भिंगाच्या चित्रावरती क्लिक केले असता आपण एखादी तारीख टाकली, जसं की 22/09/2018, तर त्यावेळेस त्या तारखेला जर एखादं आपण नोंद केलेली असेल तर त्या नोंदी तुमच्यासमोर येतील। जसं आपल्याला स्क्रीनवर दिसतं आहे की प्लॉटचं नाव आणि वे त्या दिवसाची तारीख आपल्यासमोर आलेली आहे। अधिक माहिती यावर क्लिक केलं असता आपल्याला त्यावेळेस आपण नक्की काय नोंद केलेली आहे ती पूर्ण डिटेल दिसते, जसं की प्लॉटचा नंबर, त्याच्यानंतर त्या पिकाचं नाव, त्याची जात, त्यानंतर कोणी नोंद केले त्याचं नाव, त्याच्यानंतर पिकाची वाढ अवस्था आणि इतर नोंदीमध्ये आपण पाहू शकतो की आपण त्या दिवशी या 1 नंबरच्या प्लॉटला 6 किलो युरिया दिलेला आहे। जे काय असेल ते इतर नोंदी हा एक आपल्याला प्लस पॉईंट आहे, जिथं हे काम करण्यासाठी आपण एखाद्या चालक लेबरचा नंबर देऊ शकतो किंवा पुढच्या वेळी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील त्या इथे देऊ शकतो। आणि खाली आपण जोडलेले फोटो, ही माहिती आपल्याला लक्षात येते आणि या माहितीवरून आपण आपलं जे पुढचं कामाचं नियोजन आहे ते करू शकतो। तर अशा प्रकारे तुम्हाला किसान अपच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून वेळोवेळी नोंद केलेली कामे माझे अहवाल या पर्यायामध्ये तुम्हाला मिळतील।